आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. पुणे भाजप युवा मोर्चाच्या वतीनं हातकलंगले शिरोळ तालुक्यातील पूरग्रस्तांना अन्न धान्य वाटप. पुणे भाजप युवा मोर्चाच्या वतीनं हातकलंगले व शिरोळ तालुक्यातील पूरग्रस्त लोकांना रविवारी अन्न धान्य वाटप करण्यात आलं. अध्यक्ष अविनाश भोसले यांच्या नेतृत्वाखाली ही मदतीची मोहीम राबवण्यात आली. शनिवारी रात्री हे सर्व कार्यकर्ते पेठ वडगाव येथे दाखल झाले होते. त्यांनी भाजप व बजरंग दल या संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांची बैठक घेऊन पूरग्रस्त गावाची माहिती घेतली. त्यानुसार त्यांनी रविवारी सकाळी निलेवाडी, पारगाव, पुलाची शिरोली, हालोंडी येथील पूरग्रस्त घरांची प्रत्येक जागेवर जाऊन पाहणी केली व त्यानंतर स्थलांतरित कुटुंबाची भेट घेऊन अन्नधान्याची मदत वाटप केली. शिरोळ तालुक्यामध्ये विशेषतः कोल्हापूर जिल्हा, सांगली, सातारा या तीन जिल्ह्यामध्ये पुराच्या थैमानामुळे पूरग्रस्त परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे. याकरता इथल्या पूरग्रस्त लोकांना मदत करण्यासाठी सर्व सामाजिक संघटना, सर्व राजकीय पक्षाचे कार्यकर्ते मदत करत आहेत. त्याचबरोबर आज येथे हातकल्याने शिरोळ तालुक्यामध्ये भारतीय जनता युवा मोर्चाचे पुणेचे अध्यक्ष अविनाश भोसले, तसेच त्यांचे सर्व सहकारी अजय वालकुडे, विनोद आधवडे, निलेश पवार, सुहास पाटील, प्रशांत पाटील हे सर्व त्यांचे पदाधिकारी बरोबर येऊन पुण्यातून हातकल्याने शिरोळ तालुक्यामध्ये जे पूरग्रस्त लोकांना आहेत त्यांना म्हणजे खरोखर पूरग्रस्त आहेत अशी परिस्थिती त्यांची बघून स्पॉटवर जाऊन त्यांनी त्यांच्या पद्धतीनं त्यांनी धान्य वाटप किंवा अन्य काही वस्तू देण्याचे उपक्रम राबविला आहे. त्याबद्दल एक शिरोळीचा मी पूरग्रस्त तसेच पत्रकार म्हणून या सर्व या भारतीय जनता पक्ष त्यांच्या युवा मोर्चाचे सर्व पदाधिकारी यांचे मी आभार व्यक्त करतो. नमस्कार. हॅलो, नमस्कार. मी अविनाश बजरंग भोसले, अध्यक्ष भाजप युवा मोर्चा विल्हे तालुका. आताची परिस्थिती बघितली तर कोल्हापूर आणि सांगली या दोन्ही जिल्ह्यामध्ये प्रचंड पावसामुळे आता पूरग्रस्तांचा बिकट अवस्था चालली आहे. त्यामधून आम्ही एक हातभार म्हणून थोडंसं आमच्या पद्धतीने आम्ही थोडंसं धान्य वाटप करत आहे आणि आम्ही प्रत्यक्षात बघून ते धान्य वाटप करत आहे. आमच्याबरोबर विद्यार्थी सेनेचे उपतालुका प्रमुख अजय वालकुडे, विनोदा दौडे असतील, प्रदीप चव्हाण असतील, सुशांत पाटील असेल, सुहास पाटील असेल, आम्ही सर्वांनी मिळून हे एक उपक्रम शनिवारी रात्री आम्ही कोल्हापूरला आलो व पारगाव जुनं, पारगाव नव व निलेवाडी तर अतिशय बिकट परिस्थिती आहे. तिथं आम्ही जवळजवळ कंबर पर पाण्यात आम्ही तिथून जाऊन प्रवास केला व त्यांना खाद्य पोचवण्याचं एक मदत करण्याचे या दृष्टीने आम्ही तिथं जाण्यात आलो. तर आम्ही हातकलंगले आणि शिरोळ तालुका या ग्रामस्थांना इथून घेऊन भेट दिली. या उपक्रमात भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष अविनाश भोसले, उपाध्यक्ष निलेश पवार, सरचिटणीस विनोद आधवडे, विद्यार्थी सेना तालुका प्रमुख अजय वालगुंडे, सुहास पाटील, सुशांत पाटील, प्रदीप चव्हाण सहभागी झाले आहेत. यावेळी प्रशांत कागले, संदीप पोर्लेकर, राजेश पाटील, संदीप पोर्लेकर, किरण कोपार्डे, किरण कौंदाडे, उत्तम यादव आदी उपस्थित होते. महानकारी न्यूजसाठी पुलाची शिरोलीहून कुबेर हंकारे.